तुझ्यासारखी पातळयंत्री स्त्री मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिली नाही। शादी एक मिनिट प्लीज माझं जरा ऐकून घे। नाही मला बोलायचं काही तुझ्याशी आणि नाही काहीच सांगायचंय तुला। आता जे काय सांगायचं ऐकायचं असेल ना ते आता आपण कोर्टातच बोलूया। वरुण सुभेदार तो तर तुमच्यापेक्षा जास्त चांगले फ्लॅट देतोय आणि तेही कमी दराने, ते कसं काय? साहेब तो त्याला प्रॉफिट व्हावं म्हणून हे प्रोजेक्ट उभंच नाही करत आहे। मला लॉस व्हावं एवढीच त्याची इच्छा आहे म्हणून तो मुद्दामून स्वस्तात विकतोय फ्लॅट। तुमच्या जे काय चाललंय ना ते मला काहीही माहित नाही, पण ती जागा आणि तिथले लोक हे माझ्या मतदारसंघात येत आहेत, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये। भोसले साहेब तुम्ही जे काय कबूल केलं ना ते त्यांना द्या, नाही तर तेच लोक आंदोलन करतील, मोर्चे काढतील आणि त्यांना संपूर्ण पाठिंबा माझा राहील। जेव्हापासून माझी स्मृती परत आली ना तेव्हापासून मी तुझंच ऐकत आलोय। नाही ऐकलं सांग कुठली गोष्ट नाही ऐकली, तुझंच ऐकतो ना मी आतापर्यंत सगळं। शार्दूल बास बास, मी तुला म्हटलं ना केस जिंकल्यावरच मी त्या घरात पाऊल ठेवेन, तोपर्यंत नाही, अँड दिस इज माय फायनल डिसिजन, अंडरस्टँड? माझ्या भूतकाळासाठी मी माझ्या भविष्य काळाकडे पाठ फिरवणं खरंच चुकीचं आहे, पण काकू म्हणून मी माझं भूतकाळच विसरून फक्त माझ्या भविष्य काळाकडे बघणं कितपत योग्य आहे? तुम्ही म्हणताय म्हणून मी लग्न करी नाही, पण अशा मुलाशी जो मला माझ्या भूतकाळ सकट आपलंस करेल। तू जरा लवकर आलास तर फार बरं होईल। का काय झालं? अरे शार्दूलची तब्येत अचानक बिघडली आहे। शार्दूलची काय झालं? म्हणजे सकाळी तर ठीक होती। अरे माहित नाही रे, अचानक ताप येतोय आणि मला वाटतं त्याला डॉक्टरकडेच घेऊन जायला हवं। तुम्ही काळजी करू नका, मी ताबडतोब घरी येतो, मग त्याला आपण डॉक्टरांकडे नेऊ। फक्त बाबांच्या इच्छेचा मान ठेवायचं ना म्हणून सहन करते हे सगळं। आज कोर्टात केसचं हिअरिंग आहे आमच्या आणि राजाराम काकांनी प्रियंकाला घराबाहेर जायला सांगितलं, मग काय? शार्दूल पण डोक्यात राग घालून निघून गेला, पण मग आता कुठे राहत आहेत? ते राहत आहेत तिच्याच घरी। खरंच या बाईमुळे किती जणांचे आणखीन संसार उद्ध्वस्त व्हायचे राहिलेत कुणास ठाऊक। मेल्यावर ना सटवीला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही बघ। अरे तुमचे ते पांढरे येणार आहेत की नाही? पांढरे येणार आहेत की नाही काही कल्पना नाही मला। ते राजाराम पांढरे येणार आहेत की नाही ते राहू दे, तुम्ही उद्या केस जिंकणार आहात ना? जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्हीच लढा ही केस। तसं नाही। काय झालं? फोन कट केला। प्रियंका त्यांना हे बोलायची काय गरज होती? त्यांना किती वाईट वाटलं असेल। वाटू दे, मी मुद्दामूनच दिवसलं त्यांना, म्हणजे निदान ते पेटून उठतील आणि उद्या आपली केस जोमाने लढतील। तू पण ना आता बघ उद्या ते काही गंमत करतात। आपल्या खबऱ्याने आज गुड न्यूज दिले। कसे न्यूज सर? राजाराम पांढऱ्यांच्या हल्ल्यामध्ये आपल्याला ज्या माणसावर संशय आहे तो माणूस आज नागपूरमध्ये येतोय। म्हणजे जो फरार होता तो? येस सर, तो आज उर्वशी बारमध्ये येणार आहे। खबर पक्की? 100%। ठीक आहे मग तयारीला लागा। सर आता तू काही बोललीस ना तर मी काय काय कराल तुम्ही सांगा ना। म्हणते त्या स्वार्थी आहेत आहेत आहेत। मानसी ओरडू नको, मानसी ओरडू नको, मला 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 मानसी।